नमः शिवाय। रसिक हो, महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार। आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा 12वा अध्याय। या अध्यायाच्या श्रवणाने व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील। चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या शिवलीलामृताच्या अध्यायाला। ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12वा, बहुलेची व भस्मासुराची कथा। सूत म्हणाले, सज्जनहो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते। तेथे राहणारे विदूर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते। विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच्या योनीत टाकले। विंध्याचलनाच्या दऱ्याखोऱ्यात तहानभुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच्या रूपात भटकू लागला। विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहिती नव्हते। एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली। तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली। तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्य सांगितली व त्यांच्या चरणांवर पडून यातून सोडवा असे विनविले। बुवांनी तिला नमशिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या। त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली, भक्तीने पवित्र झाली। शंकराने तिला शिवलोकी नेले, तेथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली। त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच्या रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला। सुत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला। त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे त्यांनी भस्मासूर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चित्ताभस्म आणून देण्यास सांगितले। ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे, म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याचा डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला। सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला। त्यामुळे तो उन्मत्त झाला, त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला। त्याने भूलोकी थैमान घातले तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली। त्याने त्यांना कैलासावर नेले, तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकरांच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला। तेव्हा शंकरांनी पळ काढला। त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतःसमवेत नृत्य करण्यास सांगितले। ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।